नमस्कार योगिता दानवे रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण एकदम खमंग आणि सुटसुटीत अशी शाबुदाना खिचडी कशी बनवायची ते पाहणार आहोत बऱ्याचदा शाबुदाना जास्त भिजतो किंवा त्याचा लगदा होतो त्यामुळे खिचडी ही तशीच होते इथे मी तुम्हाला शाबुदाना भिजवण्याची पद्धतही सांगणार आहे ती जर तुम्ही फॉलो केली तर शाबुदाना एकदम मऊ आणि सुटसुटीत असा भिजला जातो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी शाबुदाना घेतलेला आहे तो सगळ्यात अगोदर दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे खूप जास्त त्याला चोळायचे नाही त्यातील पाणी फक्त हे ढवळायचं आहे आणि पाणी काढून टाकायचं आहे ज्या भांड्यामध्ये शाबुदाना भिजवायचा आहे ते भांडं थोडं मोठं घ्यायचं आहे कारण शाबुदाना भिजवल्यानंतर तो फुलतो हे पा आपला शाबुदाना हा धुवून झालेला आहे नंतर शाबदाना व्यवस्थित बुडला जाईल एवढंच पाणी आपल्याला त्याच्यात घालायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही आहे इथे पहा तुम्ही पाहू शकता मी जास्त पाणी टाकलेलं नाही हे आपण आता पाच ते सहा तास किंवा रात्रभर असं झाकून ठेवायचं आहे मी याला रात्रभर भिजत ठेवला होता शाबदाना भिजल्यानंतर तो बोटाने स्मॅश केल्यानंतर असा तुटला पाहिजे तेव्हा समजायचं की आपला शाबदाना हा व्यवस्थित भिजला आहे अगदी सुटसुटीत असा साबुदाना आपला भिजला आहे अजिबात चिकट राहिलेला नाहीये पाहू शकता मी इथे हिरवी मिरची व शेंगदाणे हे खरपूस भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे हे अर्धवट साल काढून घेतलेले आहेत हे सर्व आपण आता मिक्सरमध्ये ओबडधोबड असं बारीक करून घेऊया जास्त बारीक ही करायचं नाही त्यामुळे आपली खिचडी ही चिघट होते हे बघा शाबुदाण्याचा जो कूट आहे तो थोडा जाडसरच ठेवायचा आहे एका कढईमध्ये एक मोठा चमचा तूप मी एवढं घेतले आहे तुम्ही तेलात किंवा तुपात कशामध्येही खिचडी करू शकता हिरवी मिरची व शेंगदाण्याचा जो कूट केला होता आपण तो इथे टाकून घेऊया खमंग तुपामध्ये त्याला भाजून घ्यायचा आहे कढई जी आहे ती मोठी घ्यायची आहे म्हणजे आपल्याला खिचडीही व्यवस्थित परतावता येते जिरे व कोथंबीर आमच्या इथे उपासाला चालत नाही त्यामुळे मी इथे घेतलेले नाही आहे तुम्ही पाहू शकता शेंगदाण्याचा कोटचा कलर हा थोडासा चेंज झाला आहे त्याला असंच थोडंसं भाजून घ्यायचं आहे व जो शाबुदाना जो आहे तो असा मोकळा करून घ्यायचा आहे आणि नंतर त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे गॅस हा मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे थोडंसं मीठ टाकून घेऊया मीठ हे आपल्या चवीनुसार टाकून घ्यावे आपण आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅस हा मिडियमवर ठेवायचा आहे तीन ते चार मिनटं असंच परतून घ्यायचं आहे गॅस अजिबात मोठा करायचा नाही त्यामुळे खिचडी खालून करपू शकते इथे मी एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे व त्याचे छोटे छोटे तुकडे केले आहेत हे सर्व आता आपण पुन्हा सगळं मिक्स करून घेऊया एक ते दोन मिनिट आपण असंच परतून घेऊया म्हणजे बटाटा आणि साबुदाणा दोन्हीही व्यवस्थित असं मिक्स होईल या खिचडीवर आपण झाकण ठेवून थोडीशी शिजवून घेऊया म्हणजे खिचडी ही मऊ बनते एक ते दोन मिनिट झालेले आहेत आपण आता खिचडीवरचं झाकण काढून घेऊया जी खिचडी आहे ती फक्त खालीवर करायची आहे हे की आपली जी साबुदाण्याची खिचडी आहे ती एकदम मोकळी आणि सुटसुटीत अशी झालेली आहे अजिबात चिकट झालेली नाही आहे हे बघा कलरही त्याचा चेंज झालेला दिसतो आहे तुम्हाला आपण पुन्हा एकदा झाकण ठेवून त्याला वाफ आणून घेऊया एकदम मस्त अशी खिचडी आपली तयार झालेली आहे सगळ्या वस्तू कशा मिक्स झालेल्या आहेत खमंग आणि सुटसुटीत अशी खिचडी आपली तयार झाली आहे हे बघा अगदी मोकळी आणि सुटसुटीत अशी चिगड न होता खिचडी तुम्हीही सहज बनवू शकता आय होप आजचा व्हिडिओ हा तुम्हाला नक्की आवडला असेल तर लाईक करा व पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार थँक्यू